पासून कधी 1 नोव्हेंबरला बसवलेलं आहे मशीन, 1 नोव्हेंबर 2023 तेव्हापासून आजपर्यंत जवळजवळ 4 महिन्यात काय बदल जाणवला मी आता तुम्हाला ट्रीपचं दाखवतोय. आता हे ट्रीपमध्ये जर पाहिलं हे नॉन आय एस आय कंपनीच आहे, हे पहिले क्षार लटकत होते, आता एक क्षार पण हळूहळू मोकळे झालेले आपण ट्रीप पेपर चालू लागले, कुठल्याही प्रकारच्या ॲसिड ट्रीटमेंटची शक्यता कमी झालेली आहे. आता हे पहा कुठंही बघा, इथं हे एक क्षार आणि हे एक होल बंद आहे, दुसरं होल चालू झालं, हे एक होल बंद आहे, हळूहळू ते पण लवकरात लवकर मोकळे होते. त्याच्यामुळं ॲटोफिल सर्व शेतकऱ्यांनी वापरावं असं माझं मत आहे, पण ॲटोफिल कंपनीचं कंडिशनर वापरावं. आणि दुसरा असा की आत्तापर्यंत जे औषधं वापरत होतो पावडर फॉर्ममध्ये, ते वॉटर कंडिशनरचं पाणी बसवायच्या वॉटर कंडिशनरचं पाणी वापरायच्या अगोदर हे पावडर फॉर्ममधले औषधं ही टाकल्यानंतर टाकीच्या सगळ्या बाजूला चिटकत होते, पूर्णपणे वॉटर सॉल्युबल होत नव्हतं. त्याच्यात आम्हाला पी एस ट्युनर कंपनीचं पी एस ट्युनर वापरावं लागायचं, के बी कंपनीचं. आता ते वापरायची पण आता गरज राहिली नाही, आता कुठल्याही पावडर फॉर्ममध्ये टाकलं ते पूर्णपणे विरघळून जातं. हा एक मला अनुभव आलेला आहे, मातीनं पण आणि वाढ पण चांगली झालेली आहे आणि रासायनिक खताचे डोस पण कमी झालेली आहे. आणि मातीचा जो तुमचा चिकटपणा आहे, मातीचा जो चिकटपणा आहे तो आता जवळजवळ 7% कमी झालेला आहे. 7% तुम्ही पाहू शकता. आणि कुठेही आता हे जर सोडलं इथेही मी पाहू शकतो हळूहळू माती पण मोकळी व्हायला सुरुवात झालेली आहे.